नमस्कार नमस्कार मी उमेश कांडे ग्रामपंचायत सदस्य वाळवा वाळवा गावातील प्रभागाची रचना करत असताना गावातील सरपंच असतील पोलीस सरपंच असतील सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील त्या सर्वांना विश्वासात घेऊन हे वार्ड रचना करण्यात यायला पाहिजे होती परंतु तसं दिसत नाही. काही लोकांच्या सांगण्यावरून या ठिकाणी त्यांनी जी प्रभाग रचना केली त्यामध्ये एका समाजाला बाजूला ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं गेलं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय. कारण प्रभाग क्रमांक 3 पडायला पाहिजे होता. तो प्रभाग क्रमांक 3 पडला जरूर परंतु प्रभाग क्रमांक 6 मधील काही मतं जी त्यांना अपेक्षित आहे ती त्यांनी प्रभाग क्रमांक 3 मध्ये जोडली गेली आणि त्या ठिकाणी तो प्रभाग तयार करण्यात आला आणि संपूर्ण प्रभागामध्ये गावातील सगळ्या प्रभागाचा विचार केला असता त्या त्या ठिकाणी त्या ज्या समाजाची माणसं आहेत त्या समाजातील माणसांना विश्वासात घेऊन हा प्रभाग रचना करणं गरजेचं होतं आणि निश्चितपणानं ग्रामपंचायतची स्थापना झाल्यापासून आज पहिल्यांदा या समाजाला हे पद मिळत असताना त्यांना बाजूला ठेवून काहीतरी वेगळे पण करून दाखवायचं ही गोष्ट आज निदर्शनास आली आणि काल प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत होत असताना यामध्ये काही घटकांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं आणि सांगितलं गेलं की ह्या या पद्धतीनं आपलं आरक्षण सोडत आहे आणि ते आम्हाला मान्य न झाल्यामुळं आम्ही आज वाळवा गाव बंद ठेवलं आणि संपूर्ण गावानं या ठिकाणी उद्योग आणि व्यवसाय करणारे जे नागरिक आहेत त्या सर्वांनी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांचं आभार मानतो. काल अचानक सोडत होती ग्रामपंचायतमध्ये प्रभाग रचनेची सोडत होती त्यासाठी आम्हाला एकत्रित बोलवलं गेलं. त्या ठिकाणी आम्ही सर्वजण आलो होतो पण पहिल्यांदाच आरक्षित मुद्दा बाहेर पडला आणि त्यावरती आमच्या लक्षात आलं की आमचं जे मागासवर्गीय आरक्षण आहे की आम्हीसुद्धा कॅटेगरीचाच उमेदवार आहे पण मागासवर्गीय जे आरक्षण आहे ते 5 नंबरमध्ये यायला पाहिजे होतं. 5 नंबर वार्ड हा 922 मतांचा वार्ड आहे पण 227 किंवा 220 अशा मतांचा वार्ड असणारा चर्मकर समाज हा म्हणजे अनाठायी म्हणतो आपण किंवा कोणत्याही कारण नसताना 3 नंबर वार्डाला जोडून घेतला आणि तिथं ते आरक्षण पाडलं गेलं हे कुठंतर चुकीच्या पद्धतीचं होतंय असं आम्हाला वाटतं. खरं तर यासाठी आम्ही कोर्टाची तर पायरी चढणारच आहोत, प्रांत अधिकाऱ्यांना भेटणारच आहोत आणि हे कुणी केलं असेल का असं का करावं आणि आमच्या समाजावर अन्याय का करावा हे आम्ही त्या प्रत्येक अधिकाऱ्याला दाद मागणार आहोत आणि या दादला जर त्यांनी उत्तर नाही व्यवस्थित दिलं तर आम्ही कोर्टाची पायरी चढेल आणि आम्ही आमचा हक्क मिळवून घेईल. तेवढंच मी या ठिकाणी बोलतो. आम्ही आज गाव बंद ठेवून आमच्या हक्कासाठी आम्ही आज लढलो पण जर हे नाही घडलं किंवा आम्हाला जर आमच्या हक्काचं जर न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्वप्रथम मोर्चा काढणार आणि त्यातून आमची दाद मागणार. दुसरा म्हणजे आम्ही योग्य प्रकारे न्यायालयाचा आमच्या हक्कासाठी आम्ही दाद मागणार आणि त्यातून आमचा हक्क आम्ही मिळवून घेणार. नमस्कार, मी डॉक्टर शुभांगी अशोक माळी, सरपंच ग्रामपंचायत वाळवा. आज चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचने निर्माण केल्यामुळं आज आपण वाळवा गाव बंद ठेवत आहोत. वास्तविक पाहता सध्याची प्रभाग रचना ही चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. वाळवामध्ये टोटल 6 प्रभाग क्रमांक आहे, 6 आहेत तर 6 नंबरचा प्रभाग क्रमांक हा 3 प्रभाग क्रमांकामध्ये समाविष्ट केलेला आहे. तसं ते रोटेशननुसार चुकीचंच आहे. आणि दुसरं म्हणजे प्रभाग रचना करताना सर्व घटकांना समाविष्ट न करता सर्वांना अंधारात ठेवून हा प्रभाग क्रमांक रचना झालेली आहे. आणि ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून आज पहिल्यांदाच अनुसूचित जाती समाजासाठी सरपंच पद आरक्षित आहे तर आता ह्या सध्या त्यांना या समाजाला वंचित ठेवून हे काम झालेलं आहे. यासाठी आम्ही आज गाव बंद ठेवलेलं आहे आणि गावकऱ्यांनी आम्हाला पहिल्याच हा केला मान दिला त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे आभारी आहे.